हॅलो फ्रेंड्स, तर आपण सगळ्यांनी मटणाचा किमा वगैरे खाल्लेला आहे. चिकन किमा हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. ही रेसिपी ही एकदम वेगळी आणि पण एकदम छान अशी रेसिपी आहे. मस्त बनते, पटकन बनते. पण यामध्ये जसं आपण चिकनचा किमा जो असतो तो एकदम बारीक केलेला असतो, इथे तसंच आपल्याला हा हे जे चिकन आहे ते ब्रेस्टचं चिकन घ्या किंवा थाईचं चिकन घ्या तुम्ही. आणि मी इथे ब्रेस्टचं चिकन घेते. तर हे ब्रेस्टचं चिकन घेऊन आपण एकदम बारीक 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 कापायचं, एकदम बारीक कापायचं याला. तर तुम्हाला इथे मिक्सरमध्ये नाही फिरवायचं आहे, ह्याला आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे. आणि जेवढं चॉप करता येईल तेवढं चॉप करायला, त्याने चिकन थोडं टेंडर पण होते आणि पटकन शिजते पण. तर हे बघा, मी इथे चिकन एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे, अगदी बारीक केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे करून घ्या. तर ही रेसिपी एकदम सोपी आहे. जसं आपण मटणचा किमा बनवतो, पण मटणचा किमा बनवताना त्याच्यात टोमॅटो वगैरे आपण टाकतो. यामध्ये मी टोमॅटो टाकणार नाही आहे. तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन, आणि एक लाल मिरची घेतली आहे. ही ढोबी मिरची नाही आहे, ही वेगळी मिरची आहे, तुम्ही बघू शकता. तर मी इथे हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत. ती लाल मिरची पण आपण एकदम बारीक चिरून घेतली आहे, पण त्याच्यातून आपण पूर्ण बिया काढून टाकलेल्या आहेत. बिया ठेवणार नाही आहोत आपण. तर हे बघा, एकदम असं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. मी सगळंच चिकन, लाल मिरची, हिरवी मिरची आपण बारीक चिरून घेतली आहे. आता आपण एक कांदा घेतलेला आहे, चांगला बऱ्यापैकी मोठा कांदा आहे हा. तर हा कांदा पण आपण एक बारीक अगदी चिरून घ्यायचा आहे. तर चौकोनी असा बारीक चिरायचा आहे. इथे मी 4 ते 5 लसूण घेतलेले आहेत. हे लसूण चांगले मोठ्या साईजचे आहेत. तर लसूण पण आपण अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि इथे कढईत आपण तेल टाकून त्यावर लसूण आणि कांदा टाकून घ्यायचा आहे, मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि सगळं परतायचं आहे, सगळं साहित्य एकदमच टाकून घ्या आणि चांगलं परतून घ्या. बघा, बारीक चिरलेला, अगदी बारीक चिरलेला लसूण आहे, तो पण टाकून घ्यायचा आहे. लाल करायचा नाही लसूण इथे, तुम्ही इतकं लक्षात घ्या. जर तुम्ही लाल केलात लसूण, हा कांद्याबरोबरच तुम्हाला परतायचा आहे. तो थोडा पण त्याला म्हणजे हे नाही झाला पाहिजे, असा जळला नाही पाहिजे, नाहीतर तुमचं कडवटपणा येतो त्याला. तर इथे मी लाल मिरची, हिरवी मिरची, लसूण आणि कांदा सगळं बारीक चिरलेलं आहे. आणि हे जराशा तेलामध्ये, मी तुम्ही बघू शकता, मी तेल पण जास्त नाही टाकले. तर हे तेलामध्ये आपण परतून घ्यायचे. तर इथे कांद्याला पण छान पाणी सुटलेलं आहे, त्याच वेळेस आपण इथे मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकलं ना की कांदा लवकर गळतो, म्हणजे अगदी छान गळतो कांदा. तर शिजण्यासाठी मदत होते पटकन, म्हणून आधीच मी इथे मीठ टाकून घेतलंय आणि चांगलं परतून घेते. आणि त्याला त्यामध्ये लसूण भरपूर याला परतायचं आहे. कांदा एवढा परतायचा येण्याला की अगदी तो जेवढा असेल त्याच्या अर्धा झाला पाहिजे, एवढा कांदा आपण परतून घेतो. जी लाल आणि हिरव्या मिरची जी टेस्ट येते ती एकदम छान असते. तर आपण ह्याच्यात आता सुके मसाले टाकून घेतोय. तर यासाठी मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. मी असे भरपूर मसाले पण वापरणार नाही. इथे एक माझा मला एक हे झालेलं आहे की माझा जो घरचा मसाला मी आणला होता ना तो संपलाय, आणि मला तो घरचा मसाला बनवायचा आहे. तर जास्त टाकायची नाही, जरा तो लवकरच मी बनवेन. तर इथे मी आलं लसणाची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे. तर जसं कसं असते ना, जर आपण घरी जो मसाला बनवतो त्याची एक चव वेगळी असते आणि जो विकतचा आणतो त्याची एक चव वेगळी असते. हे मसाले टाकून घेतल्यावर आपण इथे जरासं पाणी टाकून घेणार आहोत. अर्धी वाटीवर मी इथे पाणी टाकून घेतलंय, कारण मसाले जळले नाही पाहिजे, त्यासाठी आपण हे पाणी टाकून घ्यायचे. आणि असं केलं ना की तुमचं मसाल्याची चव पण छान लागते, कडवटपणा येत नाही. याच टायमात इथे आपण हे चिकन जे आहे, आपण बारीक केलेलं चिकनचा किमा हा टाकून देणार आहोत. आणि ह्या चांगला परतून घ्यायचं आपल्याला, नीट परतून घ्यायचं याला.
चांगलं मिक्स करून इथे माझं मी सध्या मिरची पूड वगैरे असंच सगळं वापरते आहे आणि आमच्या इथे एक मस्त मसाला भेटतो खूप छान असतो तर झाकण मारायचं वेगळीच चव असते त्यामध्ये सगळं कसुरी मेथी मेथी थोडंसं कॅस मोठं लवंगी वगैरे प्रत्येक वस्तू त्याच्यात आहे तर एवढं छान लागतं आमचूर वगैरे सगळंच आहे त्याच्यात आणि तो मसाला इतका छान लागतो अगदी बारीक फाईन पावडर नसते त्याची परतलं गेलेलं आहे ते परतून झालं की थोडा वेळ ह्याच्यावर आपण झाकण मारून ठेवायचं चिकन तर खूप लगेच शिजते हे बघा आता चांगलं तेल सुटलेलं आहे काहीतरी 5 मिनिट मी इथे झाकण ठेवलं होतं हे बघा छान अगदी होतो आणि एवढी वेगळी चव लागते ना याची मस्तच लागते तुम्ही नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी पुन्हा पुन्हा कराल तर हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि जास्तच जास्त याला परतायचं आहे हे परतल्यानंतर तुमची ही रेसिपी चांगली होते जर तुम्ही पाणी वगैरे टाकून शिजवलीच जास्त तर पुच्चट बनेल तर त्याला जास्त चव येणार नाही तर जे चिकनचं पाणी सुटते ना त्याच्यावरच तुम्ही हे परतून घ्या तर हे छान असं परतून झाल्यावर आपण हे बघा तेल छान सुटते याला आणि खरपूस होईपर्यंत जे जोपर्यंत त्याचं पाणी हे नाही होत तोपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे आणि नंतर आपली नेहमीची हे साहित्य आपलं कोथिंबीर अगदी कोथिंबीरच्या देठांसकट देठ नक्की ह्या नक्की टाका देठांचा जो स्वाद असतो तोच खूप छान असतो तर ही कोथिंबीर अशी भरपूर टाकून घेतली आहे आणि आपला तयार आहे मस्त असा छान चिकन कीमा तर हा थोडा आपण असं ठेवणार आहोत परतून घेणार आहोत हे बघा आणि आता हे सर्व करण्यासाठी रेडी आहे तर हे तुम्ही चपातीबरोबर फुलक्याबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता पावाबरोबर पण खाऊ शकता नुसतं पण खाऊन बघितलं ना खूप छान आहे खूप छान लागते ही तर हे चिकन एका चिकन ब्रेस्टचं आहे हे कमीत कमी 2 ते 3 लोकांना पुरणारी रेसिपी आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मी पुन्हा दुसऱ्या एखाद्या नवीन रेसिपीबरोबर तुम्हाला भेटेन आणि बघू शकता इतकी छान झाली आहे ना मी जरा चव घेऊनच बघते तर हे बघा एकदम छान असे चंक्स आहेत त्याच्यात मस्त असे हे झालेलं आहे खूप सुंदर अशी होते ही तर खाऊन बघूया मस्तच आहे नक्की करून बघा नक्की म्हणजे नक्की करून बघा खरंच सांगते मी आणि मला एवढं आवडलं आहे ना पुन्हा भेटूया पुढल्या रेसिपी